ज्यावेळेपासून राजकारण कळायला लागलं त्यावेळेपासून प्रभातच्या वर्धापन दिनाला येण्याचा योग जुळतो आहे. आज प्रभातचा 92वा वर्धापन दिन आहे. आपण सर्वजण शतकाकडे वाटचाल करताय. प्रभात हा पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्यामधला खूप मोठा घटक आहे. म्हणजे मला तरी वाटत नाही की सकाळी उठलो आणि काही पेपर जे प्रमुख वाचायलाच पाहिजेत अशामध्ये प्रभात हा आमच्या वाचण्यातला पेपर असतो. विशेषतः लॉ केल्यामुळं किंवा काही व्यवसायानिमित्त प्रभात वाचण्याचा व्यवसायातसुद्धा फायदा होतो, राजकारणात निश्चितच असतो. डिजिटल प्रभात हा मला वाटतं एखाद्या चॅनलच्या बरोबरीने काम करतो आहे. ज्या ज्या वेळेला आम्ही कुठलेही कार्यक्रम करतो, आंदोलन घेतो, पक्षाचे काही प्रमुख कार्यक्रम आमच्याकडनं घडतात, त्यावेळेला एका प्रमुख चॅनलच्या बरोबरीने डिजिटल प्रभात तो कार्यक्रम कव्हर करत असतो, तो दाखवला जातो. आणि नंतर ज्यावेळेला आम्ही व्ह्युअर्स पाहतो तेव्हा तो व्ह्युअर्सचा आकडा एखाद्या चॅनललाही मागं सारेल इतका मोठा असतो. डिजिटल प्रभातच्या माध्यमातून प्रभात हा जसा पेपर सकाळी पोचतो तसा डिजिटल प्रभात हा क्षणात त्या ठिकाणी वाचकांपर्यंत पोचतो आणि आम्हाला तो पोचवतो. त्याबद्दल डिजिटल प्रभातचंही विशेष अभिनंदन. प्रभातच्या शतकाकडे चाललेल्या वाटचालीकरता माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रभात आणि माझं, माझ्या कुटुंबियाचं, माझ्या पक्षाचं नातं हे असंच वर्षानुवर्ष स्नेहाचं राहो अशीच प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांनाही नवीन वर्ष आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो.